कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. दादा तू प्लीज सावर स्वतःला. नको रे यार, जर तू तसा कोलाप झाला तर मी काय करू? ज्याची भीती होती तेच झालं. मी खूप भयंकर लट केलं आईला. आईची शिक्षा नाही आजवर आई माझ्यावर रागवली, ओरडली, कधी बोलणं नाही टाकलं. मी जगातले सगळी दुःख सहन करू शकतो, पण आई सोबतचा अबोला मला जगू नाही देणार, नाही जगू देणार. सगळ्याचं गिल्ट स्वतःला का लावून घेतोय? सगळी तू माझी यार, मी फोर्स केलं तुला तिकडं. तू सगळ्या चुका स्वतःवर का ओढून घेतोस? शूट मध्ये जे काय झालं सगळ्याला मी जबाबदार आहे. एवढं सगळं झाल्यावर आईला सगळं सांगायला पाहिजे होत, तेही नाही सांगितलं. आज सांगू उद्या सांगू मी सांगत होतो. मी अशा प्रकारे सत्य बाहेर आलं. मला ना आईने माझ्यावर हात उघडला म्हणून अजिबात वाईट नाही वाटत, तिचा तो हक्क आहे. पण पहिल्यांदा तिच्या डोळ्यात माझ्या बद्दलचा अविश्वास बघितला असं एकदम परकेपणासारखं वाटत यार. असं वाटत होत ती कुठल्या तरी बाहेरच्या व्यक्ती सोबत, अनोळखी व्यक्ती सोबत बोलते. ती मला ओळखत नाही आहे प्रीता. माझी आई तिच्या पोटच्या पोराला ओळखत नाही आहे. असं काही नाहीये. बघ मला माहितीये की तू काय फील करतोस. आईला अशा पद्धतीने नव्हतं कळायला पाहिजे. पण म्हणा आपण या सगळ्या गोष्टीला असं घेऊया ना की आपल्या डोक्यावरच एक खूप मोठं टेन्शन गेलं. हा इतके दिवस आपण हाच विचार करत होतो ना की आईला कळलं तर काय होईल, तिला कसं वाटेल. कळलंय आता सगळं आईला. ती थोडी रागवली आपल्यावर, पण ठीक आहे ना, आपण समजावू तिला. पण काही झालं ना तरी आपली आई आहे ती, फार का नाही रागवणार रे. आपण बोलू ना तिच्याशी, पण तू सांभाळणार या स्वतःला. मला माझी काळजी नाही आहे प्रीता, मला तिची काळजी वाटते. मॅडम, अहिल्या मॅडमना सगळं कळलंच होत ना, त्या जाहिरातीच्या शूटिंग बद्दल. मग तुम्ही पण का नाही सांगितलं सगळं की आदित्य बाबांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ते मंगळसूत्र तुम्ही अजून काढलेलं नाहीये, तुम्ही त्यांना नवरा मानायला लागलात, का नाही सांगितलं? आदित्य बाबा त्यांच्याशी खोटं बोलले, त्यांच्यापासून गोष्टी लपवल्या, या दुःखात तुमचं सत्य पण पचवलं असतं त्यांनी. मग का नाही सांगितलं खरं खरं सगळं? सावित्री अत्या, हळू बोला ना,
असं काय करते ऐकल कोणीतरी? अहो घरात समद बिनसले माहित आहे ना तुम्हाला, देवी आई आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघायला तयार नाही. आणि त्यांना जर का हे सत्य समजलं असतं तर देवी आईनी आदित्य सरांना घरातनं मी बाहेर काढलं असत. मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाही. समधी ना समधी माझीच चूक आहे, माझ्यामुळेच झालंय समध. त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंगच्या लग्नात आदित्य सर बसणार आहेत हे मला माहीत असून सुद्धा मी नाही म्हणलं असतं तर बरं झालं असतं. मी नाही म्हणलं असतं ना तर आत्ता हे समज झालंच नसतं. हे काय मुलाची ताठ तूट केली, लई मोठं पाप केलं आहे मी सावित्री. अद्याप मला ना मला देवाना ना फक्त एक संधी द्यायला पाहिजे आई अन मुलाला परत एकत्र आणायची. देवी आई आदित्य सरांशी प्रेमाने वागू दे, आधी सारखं वागू दे. हे जर का झालं ना सावित्री आत्या की बस झालं, मग मला आयुष्यात दुसरं काय बी नको. मी खरं सांगते दुसरं काय बी नको सावित्री आत्या. तुमचंच बघा ना, तुम्हाला जेव्हा हे सत्य समजलं, माझं सत्य समजलं, तेव्हा तुम्ही मी कसं वागलात माझ्याशी, किती बदललात तुम्ही. ते मागे पूजेच्या दिवशी आदित्य सर माझ्या बरोबर पूजेला बसले तेव्हा बघितलं ना देवी आई ना किती चिडल्या होत्या त्या. आणि त्यांना जर का मी हे लगीन खरं मानलंय हे सत्य त्यांना समजलं तर काय होईल. विचार केला आदित्य सरांचा, देवी आईंचा, बाचा, किर्लोस्कर घराचा विचार केला म्हणून गप्प बसले हो मी सावित्री आत्या. सावित्री आत्या तुम्ही वेगळं काय केलं? तुम्ही भी तसंच वागलात की? तुम्हाला सुद्धा एका क्षणाला माझं लगीन खरंच वाटलं ना. तुम्ही मला किर्लोस्कर घराची सून मानायला लागलात, मॅडम मॅडम करत माझ्या माग माग करायला लागलात. सावित्री आत्या माझी ना माझी एकच इच्छा आहे, मला बाकी काय बी नको. मला वळख नको, अधिकार नको, मान नको, मला मला खरंच काय बी नको. मला फक्त किर्लोस्कर घरात राहायचंय, माझ्या देवी आईंची, आदित्य सरांची, माझ्या बाची, तुमची, घरातल्या समन्यांची मनापासून सेवा करायची, एवढीच माझी इच्छा आहे सावित्री आत्या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.